आम्ही कधी कुटुंबाची पर्वा केली नाही आम्ही कधी घरादाराची पर्वा केली नाही एखादं आंदोलन असेल ऊस परिषद असेल किंवा कुठलंही आंदोलन असेल तर महिना महिना आम्ही जायचो ते आणि आमदारकीवरूनच बिनसलेलं का त्यांचं नाही तात्विक मुद्द्यावरून काही मतभेद झाले असावेत असं माझं मत आहे तुम्ही दोघांमध्ये समिट घडवण्याचा प्रयत्न वगैरे या काळामध्ये खूप केला आम्हीच नाही आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी केला म्हणजे आणि सगळ्यांनाच वाटत होतं की छान टिकून राहावं म्हणजे आता मी महामंडळाचा अध्यक्ष होतो तेव्हा फडणवीस साहेब राजू शेट्टी साहेबांना याला कृषी राज्यमंत्री करतो तुम्ही सांगा कुणाला मी जरा तुमच्या चळवळीतल्या अंतर्गत वादाविषयी प्रश्न म्हणजे तुम्ही सदाभाऊ खोतांसोबत सुद्धा जवळचे काम त्यांचं काम बघितलेलं आहे जवळचे संबंध आहेत राजू शेट्टींसोबत तुमचे जवळचे संबंध आहेत ह्या दोघांच्या आंदोलन तुम्ही जवळून बघितलेली आहेत त्या दोघांमध्ये नेमकं असं काय बिनसलं मध्यंतरीच्या काळात की दोघांच्या पूर्ण वाटाच वेगळ्या झाल्या नाही आता ते त्याच्याबद्दल म्हणजे ते दोघंच अतिशय चांगल्या पद्धतीने बोलू शकतात मी फार छोटा कार्य करत आहे पण म्हणजे छान कॉम्बिनेशन होतं आमचं सगळं म्हणजे अतिशय अगदी महाराष्ट्रामध्ये एक दरारा होता आम्ही सगळे एकत्रित असताना आणि ते ते दिवसच वेगळे होते मंत्रलेले दिवस होते म्हणजे मी नुसतं जवळून पाहिलं नाही ते तर मी स्वतः जाऊन दोन दोन महिने बॅग घेऊन त्या गावात जायचो त्या तालुक्यात ता राहायचो म्हणजे तुम्हाला सांगतो आता पंढरपूर बारामती आमची पदयात्रा झाली मी महिनाभर तिथे मुक्कामाला होतो हे सगळे नियोजन करणं गावागावात जाणं सभा घेणं बैठका घेणं नियोजन करणं म्हाडा लोकसभा मतदारसंघ सदाभावनी लढवला तर मी सहा महिने मुक्कामाला होतो ना दोन टप्प्यात तिथे आम्ही कधी कुटुंबाची पर्वा केली नाही आम्ही कधी घरादाराची पर्वा केली नाही एखादा आंदोलन असेल ऊस परिषद असेल किंवा कुठलंही आंदोलन असेल तर महिना महिना आम्ही जायचो आणि मी स्वतः तिथं स्वतःच्या खर्चाने एक रुपया सुद्धा नेत्यांकडनं घ्यायचं नाही ने आणि कुणाकडनं घ्यायचं नाही स्वतः माझी बायको वकील आहे माझी बायको कमावते घर चालवते तिच्या कमाईतले पैसे घेऊन हे सगळं आम्ही करत होतो तर ते आता खंत वाटते मला वाट... आमदारकीवरूनच बिनसलेलं का त्यांचं नाही तात्विक मुद्द्यावरून काही मतभेद झाले असावेत असं माझं मत आहे पण मला असं वाटतं की त्या दोन्ही मोठ्या नेत्यांच्या वादात माझ्यासारख्या माणसांनी बोलणं उचित ठरणार नाही आणि माल, मला व्यक्तिगत जर मला तुम्ही विचारता संघटना म्हणून नाही तर व्यक्तिगत रविकांत तुपकर म्हणून जर तुम्ही मला विचारलं तर मला असं वाटतं की चळवळीमध्ये काम केलेले जुने जाणते नेते कोणी असू द्या कार्यकर्ते असू द्या नेते असू द्या त्यांचं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन चळवळीत असतं त्यामुळे तेवढ्या ते कामाचा आदर सगळ्यांनीच ठेवला पाहिजे समजा आज रुग्णादा पाटील नेते नसतील म्हणजे आमदार खासदार नसतील पण त्यांनी हयात घालवली चळवळीमध्ये लक्ष्मणराव वडल्या शिवसेनेत असतील पण त्यांनी एक काळ दिलाय ना चळवळीला पाशा पटेल साहेब असतील त्यांनी एक काळ दिला चळवळीला मग ते त्या काळातलं कॉन्ट्रीब्युशन आपण नाकारू शकत नाही ना तुमचं नाही आमचा संवाद नाही तुम्ही दोघांमध्ये घडवण्याचा प्रयत्न वगैरे खूप केला आम्हीच नाही आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी केला म्हणजे आणि सगळ्यांनाच वाटत होतं की छान टिकून राहावं आमचं कसं होतं की राजू शेट्टी साहेब थोडं अर्थशास्त्रीय मांडणी करायची त्यांचं भाषण एकदम अभ्यासू देशात साखर किती झाली राज्यात साखर किती झाली मग ती निर्यात किती होणार साखर कारखानदारी सदाभाऊंच एकदम रांगडी भाषेतलं भाषण माझं भाषण जरा आणि तरुणांना आकर्षित असं ते आमचं एक छान कॉम्बिनेशनच महाराष्ट्रभर बसलं होतं कुणाची नजर लागली तर मला माहित नाही पण ते झालं दुर्दैवाने असं तुम्ही राजू शेट्टींची साथ सोडून सदाभाऊ खोतांसोबत गेलेला परत ते वीस दिवसात तुम्ही परत शेतकरी संघटनेत राजू शेट्टींसोबत दाखल झाला त्यावेळी तुम्ही बोलताना सांगितलं की माझा हा निर्णय चुकला नेमकं वीस दिवसात असं काय कळालं तुम्हाला की हा तुमचा निर्णय चुकलेला वाटला तुम्हाला नाही 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 चुकला इन द सेन्स की मला असं कसं वाटत होतं की आमचं पिंड चळवळीचा आहे म्हणजे आम्हाला अनेक पक्षांच्या ऑफर नसतील का म्हणजे आता मी महामंडळाचा अध्यक्ष होतो तेव्हा फडणवीस साहेब राजू शेट्टी साहेबांना आम्ही गेल्यावर म्हणले की तुम्ही सरकारमधून बाहेर पडू नका याला कृषी राज्यमंत्री करतो किंवा तुम्ही सांगा कुणाला करायचं पंधरा दिवसात करतो म्हणजे आम्हाला इतर पक्षांनी पण कुठल्याही पक्षात गेलो असतो तुम्ही कधीच विधान परिषदेवर आमदार झालो असतो किंवा काहीतरी झालोच असतो परंतु आमचा मूळ पिंड जो आहे ना तो चळवळीचा आहे म्हणजे आता आम्हाला चळवळ सोडून जमतच नाही तुम्हाला सांगतो मी आमचा श्वासच चळवळ आहे आमचा पिंड संघर्षाचा आहे आमचा पिंड भांडण्याचा आहे हक्कासाठी भांडण्याचा आहे त्याच्यामुळे तो जो सर्किटपणा आहे ना तो सर्किटपणा ज्याच्यामध्ये विद्रोह आणि बंड करण्याची क्षमता असते अशाच माणसामध्ये असतो ते सर्किट लोक आहोत आम्ही त्यामुळे चळवळ सोडून कुठे जायचं नाही ते, ते, सरकार, ते सरकार आंदोलनांवर मर्यादा येतो त्या वगैरे नाही काही मुळामध्ये मा मला म्हणजे खूप लोकांनी सांगितलं की म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही मला एकदा पवार साहेबांनी समजावून सांगितलं शरद पवार साहेबांनी राजू शेट्टी साहेब पण होते आम्ही एकदा त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला ते मला म्हणलं की तुम्हाला चळवळीचं भविष्य तुम्ही महाराष्ट्राचं पुढचं मी नागपूरला गारपिटीच्या दौऱ्यावर गेलो म्हटले तर तेव्हा शेतकऱ्यांनी मला शरद जोशींचा उगम ते राजू शेट्टी ते रविकांत तुपकर असं सांगितलं त्यामुळे तुम्हाला एखादा यश अपयश उशिरा येऊ शकेल पण चळवळीचा चेहरा म्हणून आता चेहरा कुठे आहे दुसरा तर अशा अँगली पवार साहेबांनी मला एकदा समजावून सांगितलं योगेंद्र यादवांनी सांगितलं मेधाताईंचा मला फोन आला अनेक या सगळ्या लोकांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि सगळ्यांना वाटतं की चळवळीत तर माणूस तयार व्हायला वेळ लागतो आता तुमच्या लिट्स ऑफ मराठीमध्ये इंटरव्ह्यूला यायला मला समजा इतके वर्ष लागले किंवा तुम्ही आता आम्हाला इलिजिबल समजा वीस वर्ष आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय त्यामुळं चळवळीतच आपण राहिलो पाहिजे अशा अर्थाने मी ते म्हटलं की माझा निर्णय चुकला की मी चळवळीतच पाहिजे म्हणजे मला कोणत्या नेत्याबद्दल दुमत नाही किंवा कोणाबद्दल काही माझं ऑब्जेक्शन नाही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतो प्रत्येकाची वर्किंग स्टाईल ही वेगळी वेगळी असते आमची तशी एक वर्किंग स्टाईल आहे आणि मी काय फक्त सरधोपट काम करत नाही मला साहित्याची आवड आहे मला कलेची आवड आहे मला मी क्रीडा क्षेत्रात आणि मला असं वाटतं की मी सामान्य घरातून आलेलं आहे त्यामुळे माझं सातत्यानं असं असतं की जे सामान्य घरातून येणारी पूर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली प्रतिभावान पूर त्यांच्यातल्या प्रतिभेची त्यांना जाणीव करून देणं आणि त्यांच्यातली प्रतिभा फुलवण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार आपण त्यांना मदत करणं हे काम मी गेल्या वीस वर्षापासून सातत्यानं करतोय